नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बेसिक सायन्स या सब्जेक्टच्या डिटेल्समध्ये पूर्ण हा सब्जेक्ट किती मार्कला आहे सब्जेक्ट कोड काय आहे सब्जेक्ट ॲब्रिवेशन काय आहे टोटल प्रॅक्टिकल किती मार्क्स आहेत या सब्जेक्टला सेल्फ लर्निंगसाठी किती मार्क्स आहेत हे सगळं आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत बघा तुम्हाला बेसिक सायन्स या सब्जेक्टबद्दल पूर्ण डिटेल माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे पॉलिटेक्निकसाठी फर्स्ट सेमिस्टरसाठी ऑल ब्रँचेससाठी हा बेसिक सायन्स सब्जेक्ट आहे तुमची ब्रँच इलेक्ट्रिकल असू द्या मेकॅनिकल असू द्या त्याच्यानंतर आय टी असू द्या कम्प्युटर असू द्या सिव्हिल असू द्या प्रोडक्शन असू द्या कुठलीही ब्रँच तुमची पॉलिटेक्निकला तुम्ही जे ॲडमिशन घेतलात फर्स्ट सेमिस्टरसाठी फस्ट इयरला तर ऑल ब्रँचेससाठी सगळ्यांसाठी सगळे सब्जेक्ट हे सगळ्यांसाठी सेम सब्जेक्ट आहे हा बेसिक सायन्स तुम्हा सगळ्यांनाच हा सब्जेक्ट आहे तर बेसिक सायन्समध्ये दोन सब्जेक्ट आहेत एक आहे फिजिक्स आणि दुसरा आहे केमिस्ट्री दोन्ही सब्जेक्ट या बेसिक सायन्समध्ये आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्री पहिलं अगोदर फिजिक्स वेगळा आणि केमिस्ट्री वेगळा असायचा पण तुमचा या वर्षीपासून नवीन सिलेबस आलेला आहे आणि तुमच्या सिलेबसच्या स्कीमचं नाव आहे के स्कीम के स्कीममध्ये बेसिक सायन्स आहे त्याच्यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री असे दोन सब्जेक्ट आहेत तर तुम्हाला या बेसिक सायन्सचा या सब्जेक्टचा जो सब्जेक्ट कोड आहे तो आहे एकतीस तेरा झिरो पाच ठीक आहे तर एकतीस तेरा झिरो पाच या Uh, सा का बेसिक सायन्सचा सब्जेक्ट कोड आहे ठीक आहे आणि याचा शॉर्ट फॉर्म आहे त्याला आपण ॲब्रिवेशन म्हणतो बी एस सी ठीक आहे बी एस सी म्हणजे काय बेसिक सायन्स ठीक आहे शॉर्ट फॉर्म आहे याचा शॉर्टकट कोड आहे बी एस सी बेसिक सायन्स त्याच्यानंतर हा जो बेसिक सायन्सचा सा पेपर आहे तो ऑनलाईन पेपर होणार आहे ठीक आहे कॉलेजमध्ये तुमच्या Uh, जेव्हा फायनल एम एस बी टीची एक्झाम असते तेव्हा ऑनलाईन पेपर म्हणजेच काय ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन या पेपरचे तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहेत आणि हा पेपर टोटल ऑनलाईन पेपर जो आहे तो सत्तर मार्क्सचा पेपर असतो आणि तुम्हाला आ, जो वेळ आहे या पेपरसाठी तर वेळ आहे दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटं या पेपरसाठी तुम्हाला वेळ आहे नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला सत्तर क्वेश्चन सॉल्व करावं लागणार आहेत फिजिक्सचे Uh, पस्तीस क्वेश्चन येणार आहेत एक्झामसाठी आणि केमिस्ट्रीचे पस्तीस क्वेश्चन येणार आहेत असे टोटल मिळून सत्तर क्वेश्चन येतात नव्वद मिनिटे आहेत तर तुम्हाला दीड तासामध्ये म्हणजेच नव्वद मिनिटामध्ये हा पेपर तुम्हाला सॉल्व करावा लागणार आहे ठीक आहे तर नेक्स्ट या पेपरसाठी बघा टोटल मार्क म्हणतो मी ठीक आहे पेपर सत्तर मार्कचा आहे तुमचा पण टोटल मार्क ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आलं तुमचं इंटरनल मार्क्स आले त्याच्यानंतर सेल्फ लर्निंगचे मार्क्स आले सगळे मार्क्स आले याच्यामध्ये टोटल मार्क हा सब्जेक्ट तुम्हाला दोनशे पन्नास मार्क्ससाठी आहे तुम्हाला हा फर्स्ट सेमिस्टर जो आहे तो फर्स्ट सेमिस्टर टोटल मार्क जर आपण बघितलो फर्स्ट सेमिस्टरसाठी आठशे पंचाहत्तर मार्क्स आहेत आठशे पंच्याहत्तरपैकी सगळ्यात जास्त वेटेज कोणत्या सब्जेक्टला असेल तर ते बेसिक सायन्स या सब्जेक्टला आहे टोटल तुम्हाला दोनशे पन्नास मार्क्ससाठी हा सब्जेक्ट आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजेच बेसिक सायन्स आता बघा ह्या ठिकाणी तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे ऑनलाईन पेपरमध्ये तुम्हाला सत्तर मार्कचा ऑनलाईन पेपर असणार आहे त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर क्वेश्चन येणार आहेत पस्तीस पस्तीस मार्क ठीक आहे फिजिक्सला पस्तीस मार्क असतील आणि केमिस्ट्रीला पस्तीस मार्क्स असतील ठीक आहे आता कधी कधी काही क्वेश्चन दोन मार्कसाठी एक मार्कसाठी येतात पण तुम्हाला हे लक्षात ठेवा पस्तीस मार्कचा फिजिक्सचा पेपर होणार आहे आणि केमिस्ट्रीचा पस्तीस मार्कचा पेपर होणार आहे ठीक आहे तर हे सत्तर मार्कचा तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे आता युनिट टेस्ट वन त्यालाच यूटी वन म्हणतो आपण युनिट टेस्ट वन हे तीस मार्कची होते कॉलेजमध्येच होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर यूटी टू म्हणजेच युनिट टेस्ट टू हे तीस मार्कची होते ठीक आहे आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला तीसपैकी समजा या ठिकाणी फर्स्ट युनिट टेस्टमध्ये तीस मार्क मिळाले आणि युनिट टेस्ट सेकंडमध्ये त्याला मिळाले अठ्ठावीस मार्क मग दोघाचं ॲव्हरेज काढल्या जाते ठीक आहे म्हणजेच काय तीस प्लस अठ्ठावीस म्हणजे किती मार्क्स होतात ते अठ्ठावन्न अठ्ठावन्न भागीले दोन म्हणजेच ते किती होणार आहेत एकोणतीस म्हणजे ते ॲव्हरेज येणार आहे ठीक आहे तर तीसपैकी तुम्हाला ह्या टी वन आणि यू टी टूमध्ये किती मार्क्स मिळाले एकोणतीस मार्क मिळाले ठीक आहे एकोणतीस ते मार्क आणि सत्तरपैकी तुम्हाला किती मिळाले हे ह्याचं ॲडिशन ते दोन्ही मार्क्स मिळून शंभरपैकी कॅल्क्युलेट केल्या जाते ठीक आहे म्हणजे हे सत्तर मार्काचं तुमचं ऑनलाईन पेपर आणि इथं तुम्हाला दोन्ही पेपरचं ह्या ॲव्हरेज काढून बघा इथं मी ॲव्हरेज तुम्हाला मार्क्स दाखवलेले आहेत एखाद्या विद्यार्थ्याला समजा युनिट टेस्ट वनमध्ये तीस मार्क मिळाले युनिट टेस्ट टूमध्ये तीस मार्क मिळाले तर दोन्ही साठ मार्क मिळाले साठ भागिले दोन म्हणजेच तीस आलं ठीक आहे तर हे तीस मार्क तुम्हाला तीस मार्क इथून मिळणार आहेत सत्तर मार्काचा तुमचा ऑनलाईन पेपर होणार आहे ठीक आहे हे सत्तर आणि तीस किती होतील शंभर मार्क होतील ठीक आहे त्याच्यानंतर हे झाले शंभर मार्क टोटल आपल्याला किती मार्कचा पेपर आहे हा दोनशे पन्नास मार्क फिजिक्स आणि केमिस्ट्रीला आहेत म्हणजेच बेसिक सायन्सला आहेत ठीक आहे तर फिजिक्सचं जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलसाठी पन्नास मार्क आहेत तुम्हाला काही एक्सपेरिमेंट करावं लागतील मॅन्युअल असेल त्याची एक्सपेरिमेंट कंडक्ट करावं लागतील त्याच्या रिडिंग्स घ्यावं लागतील हे सगळं डिटेल्समध्ये करण्यासाठी तुम्हाला फिजिक्सच्या प्रॅक्टिकलसाठी पन्नास मार्क्स आहेत ठीक आहे तसंच सेम केमिस्ट्रीचं तुम्हाला जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत मॅन्युअल आहे त्याचं जे काही तुम्हाला एक्सपेरिमेंट वगैरे लॅब लॅबमध्ये जाऊन कंडक्ट करावं लागणार आहेत त्याच्यासाठी केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला पन्नास, पन्नास, पन्नास. मार्क आहेत ठीक आहे फिजिक्सच्या प्रॅक्टिकलसाठी पन्नास आणि केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलसाठी पन्नास असे एकूण किती मार्क्स आहेत शंभर मार्क्स आहेत ठीक आहे बघा किती झाले टोटल आपला पेपर हा किती मार्क्ससाठी आहे बेसिक सायन्स टोटल किती मार्क्ससाठी आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नासपैकी सत्तर मार्काचं ऑनलाईन पेपर होणार आहे यू टी वन टी टूमधून तुम्हाला तीस तीस मार्कचे दोन टेस्ट होणार आहे त्याच्यापैकी ॲव्हरेज काढून तुम्हाला तिथं तीसपैकी किती मिळतात म्हणजे तिथंले तीस मार्क सत्तर आणि तीस शंभर झाले आणि हे पन्नास पन्नास मार्काचं प्रॅक्टिकल म्हणजे हे शंभर टोटल एकूण झाले मार्क दोनशे ठीक आहे टोटल तुम्हाला प्रॅक्टिकल आहे बेसिक सायन्ससाठी शंभर मार्कचं ठीक आहे तर हे झाले तुमचे टोटल दोनशे मार्क तर आता क्वेश्चन पडला असेल सर, सर तुम्ही अडीचशे मार्कला पेपर हा सांगितलं आहे अजून पन्नास मार्क कशाला आहेत प्रॅक्टिकल झालं थेअरी झालं आणि टेस्ट झाले तर मित्रांनो ह्या ठिकाणी जे पन्नास मार्क्स आहेत रिमेनिंग हे सेल्फ लर्निंगसाठी फिजिक्ससाठी पंचवीस मार्क आहेत आता तुम्हाला अजून क्वेश्चन पडला असेल सर, सर सेल्फ लर्निंग म्हणजे काय ठीक आहे तुम्हाला जे कॉलेजमध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्री शिकवण्यासाठी सर असतील त्यांनी सेल्फ लर्निंगसाठी तुम्हाला काही असाइनमेंट्स देतील किंवा तुम्हाला काही एखादा एक एक्सपेरिमेंट करून आणायला सांगतील ठीक आहे तर तुम्हाला जे सेल्फ लर्निंग ठीक आहे फिजिक्स रिलेटेड तुम्ही काय काय स्वतः लर्न केलात ह्याच्यासाठी पंचवीस मार्क आहेत त्याचा रिपोर्ट वगैरे कॉलेजमध्ये जे सर शिकवतात हो त्यांना तुम्हाला सबमिट करावं हो लागेल ठीक आहे तर हे फिजिक्स विषयासाठी पंचवीस मार्क आहेत सेम तसंच केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी सेल्फ लर्निंग केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी पंचवीस मार्क आहेत ठीक आहे केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी पंचवीस मार्क आहेत असे पंचवीस पंच 25 मार्क, सेल्प साथी पन्नास मार्क टोटल सेल्फ लर्निंगसाठी किती मार्क्स आहेत पन्नास मार्क आहेत ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा टोटल सब्जेक्ट बघा सत्तर मार्काचा तुमचा पेपर होणार आहे ऑनलाईन पेपर त्याच्यानंतर तीस मार्क तुम्हाला यू टी वन यू टी टूमधून तिथून ॲव्हरेज काढून तीस मार्क मिळणार आहेत आणि टोटल सेल्फ ल लर्निंगसाठी लर्निंग पन्नास मार्क आहेत आणि टोटल या ठिकाणी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल मिळून तिथं शंभर मार्क आहेत ठीक आहे सत्तर प्लस तीस शंभर होतात प्रॅक्टिकलला शंभर मार्क आणि सेल्फ लर्निंगसाठी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे मिळून पन्नास मार्क असे दोनशे पन्नास मार्कसाठी हा तुमचा बेसिक सायन्स हा सब्जेक्ट सा आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित या व्हिडिओमध्ये बेसिक सायन्स रिलेटेड जी काही तुम्हाला मार्क स्कीम सांगितलेलं आहे मी डिटेलमध्ये हे जर व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा मॅक्झिमम तुम्हाला पॉलिटेक्निक रिलेटेड मॅक्झिमम व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठीक आहे एम एस बी टीचे जे काही अपडेट येतील जी आर येईल एक्झाम फॉर्म कधी भरणे ठीक आहे जे काही अपडेट येईल एम एस बी टी रिलेटेड आणि सगळं तुम्हाला पॉलिटेक्निकच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन या ट्यू यूट्यूब चॅनलवरती मिळेल या चॅ यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या हा कामाचं चॅनल आहे ठीक आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा आणि मॅक्झिमम तुमच्या पॉलिटेक्निकच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक सेंड करा धन्यवाद यू, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत